बदलत्या हवामानामुळे ॲलर्जीच्या खोकल्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हवामानात होणारे चढउतार, प्रदूषित हवा यामुळे खोकला वाढताना दिसत आहे. सध्या थंडी कमी असली तरी सकाळी आणि रात्री हुडहुडी भरणारी थंडी, दुपारी ऊन असं वातावरण असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ॲलर्जीच्या खोकल्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येते. या ॲलर्जीच्या खोकल्यापासून वाचायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आणि घरगुती उपाय वापरताना. मुख्य कारण म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. आता काय होतंय की दुपारी जवळजवळ 29-30 डिग्री टेम्परेचर असतं, प्रचंड ऊन असतंय, आणि सकाळी 14-15 सुरुवात होते. आणि शाळेत नेमकी मुले जातात, सकाळी गारठ्या हवा लागते त्यांना, सर्दी गार हवा लागते, आणि दुपारी येताना त्यांना उन्हात यायला लागतं. मुख्य कारण त्याच्यामुळेच सकाळी ॲलर्जीसारखा खोकला आहे. ब्लड चेक केलं त्यामुळे थोडं अंगात कणकण वाटते, टेम्परेचर पण येतं. ब्लड चेक केलं तरी कुठलेही हे सापडत नाही. डेंग्यू मागच्या 15 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी होता, एखादा दुसरा डेंग्यूचा पेशंट असतो, पण फार कमी. आणि टेम्परेचर डिफरन्समुळे लोक पण ते थंड पदार्थ, आईस्क्रीम, कुल्फी, कोल्ड्रिंक्स, बर्फ तर अतिशय वाईट, त्याला सगळ्यात जास्त लेटंडेट आहे, त्यामुळे ते घेतले का जास्त सर्दी आणि हे होतं आहे. आणि ॲलर्जीकला सगळ्यात चांगला सगळ्यात उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे, रात्री झोपताना जेवण झाल्यावर 1 तासाने व सकाळी उठल्यावर नाश्ता करायच्या आधी वाफ घेतली तर सगळे कंजेशन निघून जातं, सगळ्यात चांगलं. आणि आता सुट्ट्यांमुळे बाहेर जाणारे पण बरेचसे मंडळी आहेत, आता सुट्ट्या लागल्यात, ख्रिसमसच्या सुट्ट्या आल्यात, त्यांनी सुद्धा ती स्ट्रिक्टली काळजी घ्यावी. या बाहेरचं पदार्थ खाताना पाणी तर स्पेशली बिस्लरी किंवा जिथं नळाचं असेल तिथं प्रॉपर पाणी घ्यावं. बाहेर हॉटेलमध्ये पाणी बिणी येताना काळजी घ्यावी आणि बर्फ हे वगैरे टाळावे. एकूणच बदलत्या हवामानाचा जसा परिणाम शरीरावरती होताना दिसतो तसं बदलत्या दूषित हवेचा काही परिणाम या खोकल्याला होतो. हां, दूषित हवामान तेच टेम्परेचर डिफरन्समुळेच जास्त होत आहे ते. दूषित हवामानाने आता पोल्युशन पण भरपूर गाड्या वाढल्यात, गाड्यांचे धूर वाढलेत सगळे, त्याच्यामुळे ते दाखवतात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर सगळ्या हायेस्टमध्ये पोल्युशन आहे सध्या, त्यामुळे पण मास्क जर जाताना बाहेर वापरले तर टू व्हीलरवाल्यांनी तर स्पेशली हेल्मेट किंवा कंपल्सरी मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे.